प्रेक्षकांक नमस्कार. इष्टानो, भलायकीच्या मॉडर्न युगातल्या कार्यावळीन तुमकां उर्बेभरीत येवकार. मॉडर्न होमिओपथीच्या खाशेल्या कार्यावळींनी तुम्ही ब्रेस्ट कॅन्सर, किडनी फेल्युअर, काळजाचे दुयेंस ह्या गंभीर दुयेंसाविषयी माहिती जाणून घेतली. ताचेर मॉडर्न होमिओपथीचे उपचार कसे योग्य आसा हेय तुम्ही पळयले. तशेंच पिडितांचे अणभव तुम्ही आयकले. मॉडर्न होमिओपथीचे सीईओ डॉक्टर विजय कुमार माने सरांनी क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंटावरवी ह्या दुयेंतींच्या जिवितांत नॉर्मलसी कशी हाडली ते पळोवन मॉडर्न होमिओपथीच्या उपचारांची तुमकां खात्री पटल्या आसतली. भलायकीचे मॉडर्न युग ह्या कार्यावळीवरवी खर दुयेंसा संदर्भात तुमच्या गोंय राज्यांत जागृताय वाढत आसा. आमकां मोठ्या प्रमाणांत मेळिल्ल्या तुमच्या प्रतिसादाक लागून हे सिद्ध जाता. देखून भलायकीची काळजी घेवपी ही कार्यावळ आमी फुडें सुरू दवरता. आयज तुमकां मॉडर्न होमिओपथीचे डॉक्टर विजय कुमार माने कॅन्सर ह्या भयानक आनी खर दुयेंसा विशीं मार्गदर्शन करतले. कॅन्सरा खातीर जगान मरण येवप्यांची संख्या नेटान वाडत आसा. अशा वेळार ह्या दुयेंसा विशीं जागरूक आसप खूब महत्वाचे. कॅन्सर म्हणजे नक्की कितें? मनशाक कितल्या प्रकारचे कॅन्सर जावपाक शकता? कॅन्सर कित्याक लागून जाता? हे दुयेंस कशें डिटेक्ट जावपाक शकता? ताचेर मात करपाक नक्की कितें करप गरजेचें? कॅन्सर दुयेंती विशीं कसली काळजी घेवपाची गरज आसता? मॉडर्न होमिओपथीच्या खासा उपचार पद्दतीन दुयेंतींक कसलो फायदो जाता? ह्या सारखेल्या तशेंच तुमच्या मनांत येवपी हेर प्रस्नांच्यो जापो तुमकां ह्या कार्यावळीन मेळटल्यो. ही कार्यावळ म्हणजे समाजाची एका तरेन आरोग्यदायी सेवा म्हणल्यार चुकीचें थारचें ना. डॉक्टर विजय कुमार माने सरांच्या महत्वपूर्ण संशोधना खातीर कॅन्सरा कडेन कशे तरेन समर्थपणान तोंड दिवंक शकता हे दुयेंतींच्या प्रत्यक्ष अणभवांतल्यान तुमकां हांगा कळटले. ह्या दुयेंसा बद्दल खुबशे गैरसमजे आसात, पूण ते पयस करपाचो यत्न आमी हांगा करता. तुमचो दर एक दुबाव पयस करपा खातीर ही कार्यावळ मॉडर्न होमिओपथीच्या यशस्वी उपचारांची माहिती दिता. तर पळयत रावात भलायकीचे मॉडर्न युग. इश्टानो, ह्या कार्यावळीवरवी जावपी जागृताय तुम्ही समाजान हेरांकडेन पावोवची अशें आमी तुमकां आवाहन करता. एके भशेन हे आमचे सगळ्यांचे समाजीक कर्तव्य. तेन्ना लक्ष दियात आनी आयकयात मॉडर्न होमिओपथीची खासा कार्यावळ भलायकीचे मॉडर्न युग. जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूंमधील अंतर म्हणजे जीवन होय. एका बिंदूकडून दुसऱ्या बिंदूकडे मार्गक्रमण करत असताना मनुष्य आपलं ध्येयनिष्ठ जीवन जगत असतो. जीवनाच्या या प्रवासात आजार रूपी अडथळे निर्माण होतच असतात. हेच अडथळे दूर करून जीवनगती निर्धोक राखण्यासाठी आधार देतं मॉडर्न होमिओपॅथी. चला तर मग जाणून घेऊया मॉडर्न होमिओपॅथी. पृथ्वीवरील लोकसंख्या 7 अब्ज तर मानवी शरीरामध्ये 70,000 अब्ज पेशी. डीएनएला जेव्हा धक्का पोहोचतो तेव्हा कॅन्सर या भयानक आजाराचा जन्म होतो. शारीरिक आणि आर्थिक दृष्ट्या त्रस्त रुग्णांचा कॅन्सर मॉडर्न होमिओपॅथीच्या सर्वश्रेष्ठ उपचारांच्या मदतीनं नियंत्रित केला जातो. मॉडर्न होमिओपॅथी, सुरक्षा जीवनाची. नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. आरोग्याचं मॉडर्न युग या आपल्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. गेल्या काही भागामध्ये आपण कॅन्सर या गंभीर आजाराविषयी बोलतोय. विविध प्रकारचे कॅन्सर आणि त्यावर मॉडर्न होमिओपॅथीची उपचार पद्धती याविषयी आपण माहिती करून घेतोय. आणि आजच्या भागामध्ये आपण बोलणार आहोत गर्भाशयाचा कॅन्सर या विषयावरती. या संपूर्ण विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आज आलेले आहेत मॉडर्न होमिओपॅथीचे सीईओ डॉक्टर विजय कुमार माने सर. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्ते. नमस्कार सर. जसं आपण म्हटलं जसं की आपण गेले काही भाग विविध कॅन्सरवरती बोलतोय, मॉडर्न होमिओपॅथीची उपचार पद्धती कशा प्रकारे त्यावर लागू पडते ते आपण रुग्णांकडनंही ऐकतोय, त्यांचे रिपोर्ट्सही पाहतोय आणि आपण सगळं ऐकतोय ते. तर आज आपण गर्भाशयाचा कॅन्सर या विषयावरती बोलणार आहोत. तर सर्वप्रथम गर्भाशयाचा कॅन्सर म्हणजे नेमकं काय आपण थोडंसं प्रेक्षकांना सविस्तर समजावून सांगूया. गर्भाशयाच्या कॅन्सरमध्ये दोन टाईप्स आहेत. बरं, आपण मागच्या भागामध्ये बघितलं की कॅन्सर म्हणजे अनवॉन्टेड आणि अनकंट्रोल्ड ग्रोथ. म्हणजे त्या भागाची किंवा तिथल्या काही भागाची ग्रोथ जी होते, वाढ जी होते ती अनकंट्रोल्ड असते, त्याला कॅन्सर म्हटलं जातं. गर्भाशयाच्या कॅन्सरचे दोन टाईप्स आहेत प्रामुख्यानं. एक म्हणजे गर्भाशय मुखाचा कॅन्सर आणि गर्भाशयाच्या आतल्या अस्तराचा कॅन्सर. आज जे आपण बोलणार आहोत ते गर्भाशय मुखाचा कॅन्सर, ज्याला सीए ऑफ सर्व्हिक्स म्हणजे सर्व्हायकल कॅन्सर असं म्हटलं जातं, त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत. नक्की. सो तुम्ही म्हणालात तसं की गर्भाशयाचा कॅन्सर म्हणजे प्रामुख्याने तो स्त्रियांशी निगडीत आला, तर त्या अनुषंगाने मग ह्याची लक्षणं जी असतात ती साधारण कशी असतात आणि नेमकी कारणं काय? आपण कारण आणि लक्षण अशा दोन भागामध्ये बघूया. कारण जे आहेत ते मल्टिपल सेक्शुअल कॉन्टॅक्ट असणाऱ्या स्त्रियांमध्ये पण गर्भाशयाचा कॅन्सर दिसून येतो. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस नावाचा एक व्हायरस आहे, ज्याला एचपीव्ही व्हायरस असं म्हटलं जातं, ते एक त्याचं प्रामुख्याने कारण आहे.
मला स्वतःला असं वाटतंय मला इतक्या 20 वर्षाच्या अनुभवानंतर की जे पेशंट पेन किलर्स घेतात वेदनाशामक गोळ्या घ्यायचं ज्यांच्यामध्ये प्रमाण जास्त आहे ज्यांना प्रामुख्याने संधिवातासारखे आजार आहेत ज्यामध्ये वारंवार पेन किलर्स घ्यावे लागतात या रुग्णांमध्ये पण गर्भाशय मुखाचा कॅन्सर दिसून आलेला आहे. साईड इफेक्ट आपण म्हणू शकतो पेन किलर्स त्या औषधांचे ते साईड इफेक्ट असू शकतील. आणि अस्थमा असणाऱ्या पेशंट्समध्ये पण बऱ्याच पेशंटमध्ये मी स्वतः अनेक पेशंट ट्रीट केलेत की अस्थमा ज्यांना खूप वर्षापासून आहे जे अँटी अस्थमॅटिक ड्रग्ज घेतात त्या रुग्णांमध्ये पण गर्भाशय मुखाचा कॅन्सर मला दिसून आलेला. बरोबर, जसं तुम्ही म्हणाल तसं की अशा प्रकारे जी आहेत ती कारणं जी आहेत ती स्पेसिफिकली दिसून येतील. गर्भाशयाचे कॅन्सर दोन टाईपचे आहेत, तर मग त्याची लक्षणं जी आहेत ती वेगवेगळी असतात, कारण ती साधारण कशा प्रकारे असतात? एक आपण बघितलं की एक तर गर्भाशय मुखाचा कॅन्सर आणि गर्भाशयाच्या अस्त्राचा कॅन्सर, ज्याला एन्डोमेट्रियल कार्सिनोमा असं म्हटलं जाते किंवा एन्डोमेट्रॉइड कार्सिनोमा असं पण म्हटलं जाते. दोन्हीची लक्षणं साधारणपणे सारखीच आहेत, फक्त गर्भाशय मुखाच्या कॅन्सरमध्ये ब्लीडिंग ऑन टच म्हणजे एस्पेशली आफ्टर सेक्शुअल कॉन्टॅक्ट, शारीरिक संबंधानंतर होणारा रक्तस्राव हे एक प्रमुख कारण दिसतं. ज्या स्त्रियांमध्ये मासिक स्त्राव मासिक पाळी थांबलेली आहे त्या स्त्रियांमध्ये होणारं ब्लीडिंग म्हणजे रक्तस्राव एकदा मासिक पाळी थांबल्यानंतर सुद्धा वारंवार ज्यांचं ब्लीडिंग होतंय परवाजनल म्हणजे योनिमार्गातून होणारा रक्तस्राव जो आहे तो वारंवार होणं हे एक त्याचं प्रमुख कारण आहे. आणि ऍडव्हान्स स्टेज ऑफ डिसीज म्हणजे ज्या वेळेला कॅन्सर तो ऍडव्हान्स होतो पसरतो म्हणजे तो पसरतो प्रामुख्याने लघवीच्या जागेपर्यंत युरिनरी ब्लॅडर पर्यंत आणि संडाच्या जागेपर्यंत, तर त्यामध्ये दिसणारी लक्षणं वेगळी आहेत. जर तो कॅन्सर समजा संडाच्या जागेपर्यंत पसरला असेल तर संडास करताना दुखणं पेन ड्युरिंग डिफिकेशन ब्लीडिंग फ्रॉम रेक्टम म्हणजे संडाच्या जागेमधून पण होणारं रक्तस्राव लघवीच्या जागेमध्ये जर पसरला असेल लघवीच्या जागेपर्यंत किंवा युरिनरी ब्लॅडर पर्यंत तर होणारा रक्तस्राव किंवा काही वेळेला पायाला सूज येणं अशा प्रकारची वेग लक्षणं पण दिसून येऊ शकतात. जसं आपण दोन प्रकारचे हे कॅन्सर बघतोय, गर्भाशयाचा मुखाचा आणि जसं तुम्हाला अस्तराचाही कॅन्सर दिसतो, लक्षणं थोडाफार फरकाने सारखी दिसतात. स्त्रियांमध्ये प्रामुख्याने मग असा कुठला एज ग्रुप आहे स्पेसिफिकली की ज्यांच्यामध्ये ही कारणं किंवा लक्षणं जास्त प्रमाणात दिसून येतात? आफ्टर 45 हा कॅन्सर कॉमन आहे, सर्वायकल कॅन्सर जो आहे तो आफ्टर 45 जास्त भारतामध्ये कॉमन आहे. आणि एंडोमेट्रियल कॅन्सर पण हा 45 नंतर जास्त कॉमन आहे. 45 आधीच्या रुग्णांमध्ये त्यामध्ये तो कमी प्रमाणामध्ये दिसून येतो, पण काही रुग्णांमध्ये की ज्या स्त्रिया अविवाहित आहेत अशांमध्ये पण तो बिफोर 45 पण कॅन्सर हा दिसू शकतो. जसं आपण म्हणतोय की गर्भाशयाचा कॅन्सर बऱ्याच वेळेला काय होतं की या पिल्स ज्या आहेत त्या गर्भनिरोधक गोळ्या आहेत त्या वापरल्या जातात मोठ्या प्रमाणात, तर त्याचा डिरेक्टली संबंध या कॅन्सरशी असू शकतो का? असू शकतो. ज्या गर्भनिरोधक गोळ्या आहेत त्या गर्भनिरोधक गोळ्या खाणाऱ्या स्त्रियांमध्ये एक तर गर्भाशयाचा कॅन्सर, गर्भाशय मुखाचा कॅन्सर किंवा ओव्हेरियन कॅन्सर, ओव्हेरियन कॅन्सरचं प्रमाण हे फार दिसून यावं लागलं आहे सध्या, तर त्याचं आणि त्या कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल ज्या आहेत त्याच्यामध्ये रिलेशन असू शकतं. नक्की. आणि आपण जसं म्हटलं की आता गर्भाशयाचा कॅन्सर टाळण्यासाठी म्हणजे जर काही कुठल्या गोष्टी करणं शक्य असतील तर त्या कुठल्या, म्हणजे हायजिनिक लेवलवरती सुद्धा अशा काही परिणाम दिसून येतात का? म्हणजे जर का हायजीन चांगलं नसेल तर बऱ्याच वेळा असं दिसून येतं की सर्वायकल कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे कुठेतरी, तर त्या अनुषंगाने काय सांगा? तर जी शारीरिक स्वच्छता जी आहे किंवा जर एकापेक्षा जास्त पुरुषांचे संबंध जर असे येत असतील तर ते टाळलं पाहिजे. शारीरिक संबंधाच्या वेळेला कंडोमचा वापर करायला पाहिजे, ह्या प्रमुख गोष्टी आहेत. आणि शारीरिक हायजीन जे आहे, शारीरिक स्वच्छता जी आहे, ती शारीरिक स्वच्छता चांगली राखायला पाहिजे. बरोबर, ही त्यातली महत्वाची गोष्ट आहे. प्रामुख्याने आपण लक्षणं जी आहेत ती बघितलेली आहेत, कारण बघितली आहेत. मला तुम्हाला विचारायचं की ह्याच्यामध्ये ज्या चाचण्या आहेत त्या कुठल्या वेगळ्या असतात का की साधारण आपण नॉर्मली ज्या कॅन्सरसाठी करतो त्याच तपासण्या करायला लागतात? नाही, थोड्याशा तपासण्या वेगळ्या आहेत. एक तर पॅप स्मिअर नावाची एक टेस्ट आहे ज्यामध्ये तिथला स्वॅब घेतला जातो सर्व्हिक्सचा आणि तो तपासला जातो. दुसरी तपासणी आहे बायोप्सी, एपेनेसी किंवा काही वेळेला बायोप्सी सजेस्ट केली जाते. तिसरी तपासणी आहे सोनोग्राफी, ऍबडोमिनल सोनोग्राफी, लोअर ऍबडोमिनल सोनोग्राफी किंवा मग सिटी स्कॅन. आणि जर शंका असेल आपल्याला की तो आजार इतर अवयवांमध्ये पण पसरलेला असू शकतो तर मग पेट स्कॅन या प्रामुख्याने असणाऱ्या तपासण्या आहेत. नक्की, म्हणजे आपण बघितलं त्याप्रमाणे की गर्भाशयाचं जर का कॅन्सर असेल तर अशा प्रकारची लक्षणं जसं तुम्ही म्हणालात तसं काही वेळेला वेग, परंतु बऱ्याच वेळेला एक प्रामुख्याने लक्षणं जी आहेत ती दिसून येतात आणि कारणं त्याचे विविध आहेतच. ह्या तपासण्या केल्यानंतर मग मॉडर्न होमिओपॅथी कशा प्रकारे ह्याच्यावर सगळी काम करते तेही आपण पाहणार आहोत, परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा 7038833881 आणि 7038833882. समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी मॉडर्न होमिओपॅथीच्या खालील केंद्रांवर संपर्क साधा: दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, म्हापसा, मडगाव, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नांदेड, नागपूर आणि सोलापूर. संपर्क क्रमांक
9730339009 आणि 9372728009 टोल फ्री क्रमांक 1800-121-8009 वेबसाईट modernhomeopathy.co.in ईमेल आय डी info@modernhomeopathy.co.in आणि kidneycureclinic@gmail.com मी स्त्री आहे आणि स्त्री असते भविष्यकाळ कुटुंबाचा समाजाचा देशाचा तिचं आरोग्य म्हणूनच महत्वाचं. परंतु दुर्दैवानं ब्रेस्ट कॅन्सर हा गंभीर आजार आपल्या देशातील महिलांना वेगाने गाठत आहे. त्यांचं करिअर जीवन उद्ध्वस्त करीत आहे. आपल्या सर्वांना हे थांबवायचं आहे आणि आपण हे थांबवू शकतो मॉडर्न होमिओपॅथीच्या सहाय्यानं. मॉडर्न होमिओपॅथी द क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट. ब्रेकनंतर आरोग्याचा मॉडर्न योग्य आपल्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गर्भाशयाचा कॅन्सर विषय आपण बोलतोय. अशाच प्रकारे गर्भाशय कॅन्सर झालेल्या सोनाबाई खुडे नावाच्या रुग्ण आहेत. त्यांचा अनुभव आपण ऐकणार आहोत आणि त्याचबरोबर त्यांच्या रिपोर्टचाही आढावा घेणार आहोत. सोनाबाई खुडे, वय वर्ष 85. नमस्कार, माझं नाव नितीन खुडे. ही माझी आई. मला 1980 त्रास होतोय. तेव्हापासून मी ऑपरेशन केलं आणि नंतर बरं वाटलं ना. 5-7 वर्ष परत त्रास व्हावा लागला आणि नंतर मग मी दवाखान्यात जाऊन ऑपरेशन केलं. त्यानंतर तिची पिशवी 1980 काढण्यात आली. 2003 पुन्हा तिला हाच त्रास परत सुरू झाला. अंगावर जायचं, पांढरं लाल असं त्रास काढ, अतिशय त्रास, वेदना व्हायच्या आणि जेवण जात नव्हतं, अवस्थ होती शरीराची, झोपून राहत होती. त्यावेळेस एक छोटंसं ऑपरेशन करण्यात आलं आणि औषध उपचार करण्यात आले. आता 2015 पुन्हा तिला त्रास सुरू झाला. वेदना असह्य होत होत्या, चालता येत नव्हतं, फिरता येत नव्हतं, जेवता येत नव्हतं. कॅन्सरचं निदान झाल्यानंतर तिला तिच्या वयानुसार औषध उपचार करता येणार नाही, तिला घरगुती घरीच दिलेलं औषध पाण्यावरती ठेवावे असा आम्हाला सल्ला इतर डॉक्टरांनी दवाखान्यामध्ये सांगितला. मग नंतर आम्हाला माहिती कळल्यानंतर आम्ही डॉक्टर विजयकुमार माने यांच्या मॉडर्न होमिओपॅथी क्लिनिकमध्ये आलो. त्यांनी आम्हाला वेळोवेळी औषधं देऊन मार्गदर्शन केलं. डॉक्टरांनी दिलेल्या औषधाची पद्धत घेण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. ती तिचं घरकाम करता करता ती औषध घेऊ शकते. त्या औषधं घेतल्यापासून तिला कुठलेही साईड इफेक्ट नाहीत, कुठले आजार जाणवले नाहीत. तिची प्रकृती अतिशय उत्तम आणि ठणठणीत झालेली आहे. मागील वर्षाच्या रिपोर्टची तुलना करता आता अद्ययावत जे रिपोर्ट आम्ही घेतलेले डॉक्टरांकडनं ते अतिशय चांगले आलेले आहेत. औषध चालू केल्यानंतर माझी तब्येत जरा बरी व्हायला लागली. ह्यांचं औषध सुरू केल्यापासून चालणं व्यवस्थित आहे, खाणं पण व्यवस्थित चाललेलं आहे. ती दररोज साधारणतः 2-3 किलोमीटर अंतर चालते, फिरते. सर्व तिचे जीवन पूर्वपदावरती आलेलं आहे. ज्यांना काय असा आजार असेल त्यांनी डॉक्टर विजय माने यांचा सल्ला घ्यावा. सोनाबाई खुडे, वय 85, राहणार पुणे. सोनाबाईंना 1986 गर्भाशयाचा कॅन्सर झाला होता. त्यांनी ऑपरेशन करून घेतलं पण 2006 त्यांचा गर्भाशयाचा कॅन्सर उद्भवला. यावेळी त्यांचं परत ऑपरेशन करून पिशवी काढण्यात आली. काही वर्षांनंतर परत 2016 त्यांचा गर्भाशयाचा कॅन्सर वाढला. 24 फेब्रुवारी 2016 MRI रिपोर्टनुसार त्यांची कॅन्सरची गाठ 2.8x5x2.7 cm इतक्या प्रमाणात वाढली आणि लोअर युरेथ्रा कम्प्लिटली इन्सेस्ड बाय रिजन असं दिसून आलं. त्यांना अंगावर जाणं, उठता बसता न येणं, प्रचंड वेदना असे अनेक त्रास होत होते. त्या पूर्णपणे झोपूनच होत्या. नामांकित तज्ज्ञांनी त्यांना पुढचे उपचार करायला नकार दिला होता. 8 एप्रिल 2016 त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीचे औषधोपचार सुरू केले. औषधोपचार सुरू केल्यानंतर
पुढच्या 2 महिन्यातच त्यांचे सर्व त्रास बंद झाले. ऑगस्ट 2016 रिपोर्टनुसार त्यांची कॅन्सरची गाठ कमी होऊन ती 3.5 × 3.3 × 1.7 cm इतक्या प्रमाणात कमी झाली. त्या आता व्यवस्थित चालू शकतात, फिरू शकतात. सध्याच्या रिपोर्टनुसार त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या असून मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधोपचाराने सामान्य आणि आनंदी जीवन जगतायत. तर आपण सोनाबाई खुडे यांच्याकडनं त्यांचा अनुभव ऐकलेला आहे, कशा प्रकारे त्यांना गर्भाशयाचा कॅन्सर होता आणि मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारानंतर कशा प्रकारे त्यांच्यामध्ये सुधारणा झालेली आहे. ही संपूर्ण केस नेमकी काय आहे ते आपण सरांकडनं जाणून घेऊया, परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा 7038833881 आणि 7038833882. समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी मॉडर्न होमिओपॅथीच्या खालील केंद्रांवर संपर्क साधा. दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, म्हापसा, मडगाव, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नांदेड, नागपूर आणि सोलापूर. संपर्क क्रमांक 9730339009 आणि 9372728009. टोल फ्री क्रमांक 1800121809. वेबसाईट modernhomeopathy.co.in. ईमेल आय डी info@modernhomeopathy.co.in आणि kidneycureclinic@gmail.com. जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूंमधील अंतर म्हणजे जीवन होय. एका बिंदूकडून दुसऱ्या बिंदूकडे मार्गक्रमण करत असताना मनुष्य आपलं ध्येयनिष्ठ जीवन जगत असतो. जीवनाच्या या प्रवासात आजार रूपी अडथळे निर्माण होतच असतात. हेच अडथळे दूर करून जीवनगती निर्धोक राखण्यासाठी आधार देतं मॉडर्न होमिओपॅथी. चला तर मग जाणून घेऊया मॉडर्न होमिओपॅथी. ब्रेकनंतर आरोग्याचं मॉडर्न युग आपल्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सर, आपण गर्भाशयाचा कॅन्सर विषय बोलतोय. आपण बाईट ऐकलेली आहे सोनाबाई यांची, त्यांचाही संपूर्ण केस कशी होती आणि कशा प्रकारे त्यांना उपचार केलेले आहेत आपण त्याचा आपण आढावा घेऊया एकदा. या ज्या पेशंट आहेत सोनाबाई खुडे, या 85 वर्षाच्या आहेत, वयस्कर आहेत. त्यांची हिस्ट्री थोडक्यात आपण जाणून घेऊ. 1986 त्यांना गर्भाशयाचा कॅन्सर झाला. बर, त्यावेळेला त्यांना अंगावरून जाणं म्हणजे ब्लीडिंग पर वजना असं दिसून आलं. त्यावेळेला त्यांनी ऑपरेट केलं. त्याला ऑपरेट केल्यानंतर त्यांना पुन्हा 2006 म्हणजे हिस्टरेक्टॉमी नावाची जी सर्जरी आहे ती कॉमन ट्रीटमेंट आहे गर्भाशयाच्या कॅन्सरमध्ये. 2006 त्यांना पुन्हा रिकरन्स झाला. पुन्हा त्यांनी ट्रीटमेंट घेतली, रेडिएशन ट्रीटमेंट घेतलेली होती. आणि 2016 पुन्हा एकदा रिकरन्स झाला. त्यावेळेला त्यांना काय केलं, सूज वाढली म्हणजे जो उरलेला भाग जो होता गर्भाशय काढल्यानंतर जे सर्व्हायकल स्टम शिल्लक होता आणि वजायना अप्पर पार्ट ऑफ वजायना ह्यामध्ये त्यांना गाठ दिसून आली. त्यानंतर 24/2016 MRI रिपोर्ट काढला. त्यामध्ये त्यांना तिथं 2.8 × 5 × 2.7 cm एवढ्या मोठ्या आकाराची गाठ ही अप्पर आणि लोअर वजनामध्ये दिसून आली. त्यानंतर आपण 8/4/16 आपण मॉडर्न होमिओपॅथीची ट्रीटमेंट चालू केली. ट्रीटमेंट चालू केल्यानंतर त्यांना जो होणारा त्रास होता, प्रामुख्याने ब्लीडिंग होतं त्यांना, त्यांना सिव्हिअर पेन्स होत्या, खूप जोराच्या वेदना होत्या. आणि वेदना ह्या बसल्यावर त्यांना पेशंट बसू शकत नव्हता वेदनेमुळे, म्हणजे त्यांना उभारता पण येत नव्हतं, बसता पण येत नव्हतं, झोपता पण येत नव्हतं, अशी परिस्थिती होती. तर यामध्ये फरक पडत गेला. याच्यापूर्वी अजून एक गोष्ट सांगायला पाहिजे की ज्यावेळेला फेब्रुवारीमध्ये ज्यावेळेला उपचार काढले त्यावेळेला कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीच्या लोकांनी ट्रीटमेंट करायला नकार दिला, कारण त्यांनी सांगितलं की इतक्या वेळेला रिकरन्स झालेला आहे आणि ऑलरेडी रेडिएशन झालेलं आहे, सर्जरी झालेला आहे, केमोथेरपी झालेला आहे, आता ट्रीटमेंटचे ऑप्शन काही शिल्लक नाही. बरोबर, हे सगळे ऑप्शन संपल्यानंतर पेशंट आपल्याकडे आलेला होता, जसं आपण आधी पण चर्चा केली. आणि मग आपण त्यांच्यावर उपचार चालू केले. उपचार चालू केल्यानंतर त्यांना जो होणारा त्रास होता, एक तर ब्लीडिंग होतं त्यांना परवजानं, योनी मार्गातून होणारा ब्लीडिंग, रक्तस्राव होता, तो रक्तस्राव कमी आला आणि बंद झाला. वेदना होत्या ह्या पहिल्या महिन्यापासून किंवा पहिल्या 15 दिवसापासून कमी झाल्या आणि पेशंटची क्वालिटी ऑफ लाईफ वाढली. त्यानंतर आपण ऑगस्ट 2016 त्यांचा सीटी स्कॅनचा रिपोर्ट केला. त्यामध्ये त्यांची गाठ कमी झालेली आपल्याला दिसून आली. ती त्यावेळेला 3.5 × 3.3 × 1.7 cm इतक्या प्रमाणामध्ये कमी झालेली दिसून आली. जे लक्षणं होती ती लक्षणं तर पूर्णपणानं निघून गेलेली आहे.
आता पेशंट नॉर्मल लाईफ जगतोय, क्वालिटी ऑफ लाईफ जगतोय आणि ट्रीटमेंट कंटिन्यू आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण बोललो की कन्व्हेन्शनल उपचार पद्धती जरी संपली तरी रुग्णांनी असं समजायची काही गरज नाही की आता सगळं संपलंय, आता मृत्यूच आपला आहे, तसं काही नाही. मॉडर्न होमिओपॅथी या ठिकाणी आल्यात की निश्चितपणे त्याच्यावर उपचार होऊ शकतो. या केसमध्ये स्पेसिफिकली तुम्हाला विचारायचं की तुम्ही म्हणालात तसं की 85 वर्षाच्या या रुग्ण आहेत, तर आपल्या उपचार पद्धतीमध्ये वयोमर्यादा कुठे आड येते का, म्हणजे उपचार करताना? कारण जसं आपण म्हणाला की कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीमध्ये एवढा रिकरन्स दिसून आल्यानंतर किंवा एक वय एवढं वय झाल्यानंतर बऱ्याच वेळेला उपचार करता येत नाहीत शारीरिक व्याधींमुळे किंवा त्यांचा एज तेवढं झाले असल्यामुळे, तर अशा प्रकारे हे लिमिटेशन आपल्या उपचार पद्धतींमध्ये कुठल्याही प्रकारचे उपचार नाहीत. मी म्हटलं की पहिल्यांदा पेशंट आपल्याकडे येऊ शकत नव्हता, बरोबर, त्यांना इतक्या जोराच्या वेदना होत्या, पण तो पेशंट आपल्याकडे 3 महिन्यानंतर दाखवायला आला ना, ओके, आणि चालत. अच्छा, आपलं क्लिनिक पुण्यातलं 5व्या मजल्यावर आहे आणि विशेषतः अशी लिफ्ट बंद होती, पेशंट जिने चढत आला, बरोबर, म्हणजे आपण त्यांना इतक्या प्रकारे शारीरिक स्थैर्य दिलं, वेदना कमी केल्या की पेशंट नॉर्मल लाईफ जगायला लागला. तर वयाची कुठल्याही प्रकारची वयोमर्यादा आपल्याकडे नाही आहे. आपल्याकडे 2 महिन्याच्या मुलापासून मग 80-90 वर्षाचे लोक जे सुद्धा आपल्याकडे पेशंट आहेत आणि हे कन्सिस्टंट रिझल्ट आहेत की तरी सुद्धा त्यांना आपल्या ट्रीटमेंटनं बरं वाटते. जसं आपण म्हणतो की गर्भाशयाचा कॅन्सर बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरमध्ये दिसून येतं की अनुवंशिकता किंवा याचा भाग कुठे ना कुठेतरी दिसतो, तर मग अशा प्रकारे जेनेटिक ह्याच्यामध्ये कुठला संबंध दिसून येतो का स्पेसिफिकली गर्भाशयाचा? काही रेअरली दिसून येतो, काही रुग्णांमध्ये असं दिसून येतं की आईला किंवा आजीला अशा प्रकारचे कॅन्सर आधी होते गर्भाशयाच्या आणि मुलीमध्ये किंवा नातीमध्ये अशा प्रकारचे आहेत असं काही रुग्णांमध्ये दिसून येतं. 100% आपण असं म्हणू शकत नाही की जेनेटिक फॅक्टर तिथं असावा, ओके, पण काही रुग्णांमध्ये निश्चितपणान तो असतो. बरं, अशा प्रकारे आता गर्भाशयाचा कॅन्सर असलेले जे रुग्ण येतात, जसं आपण म्हणतो तसं की बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी उपचार पद्धती घेतलेली असते, वेगवेगळे कन्व्हेन्शनल घेतलेली असते किंवा इतरही काही उपचार पद्धती घेतलेली असतात आणि मग कुठे ना कुठेतरी काही रिझल्ट्स मिळत नाही आहेत किंवा रिकरन्स दिसतोय, अशा वेळेला आपल्याकडे हे रुग्ण येतात, मग त्यांना हाताळताना तुम्हाला कुठल्या कुठल्या समस्यांना सामोरं जायला? कसं असतं की बऱ्याच वेळेला इतक्या वर्ष आजाराशी झुंजत बसल्यामुळे पेशंटची मानसिकरित्या पेशंट खचलेला असतो खूप प्रमाणामध्ये, आणि कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीमध्ये जे काही उपचार आहेत ते म्हणजे प्रामुख्याने रेडिएशन, केमोथेरपी आणि सर्जरी, तर पेशंट ह्याला कंटाळून गेलेला असतो. दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिकदृष्ट्या खूप पैसे खूप खर्च झालेला असतो, त्यामुळे पेशंटला असं वाटतं की आता मृत्यूशिवाय आपल्याला काही पर्याय राहिलेला नाही, त्यामुळे पेशंटचं पहिल्यांदा मानसिकदृष्ट्या त्याला सुस्थावर करणं, त्यासाठी त्याचं मानसिकदृष्ट्या त्याला आधार देणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. पेशंटला आपण पटवून सांगायला लागते की जिथं बाबा सगळे काही मार्ग संपलेले नाहीत, मॉडर्न होमिओपॅथीचा मार्ग हा शिल्लक आहे आपल्यासाठी, मग कशाप्रकारे आहे, तर इतर रुग्णांचे जे अनुभव आहेत ते त्यासाठी त्या उपयोगी पडतात की बाबा इतर रुग्णांना पण आपल्या ट्रीटमेंटमुळे बरं वाटतंय आणि रिझल्टचं सातत्य आहे आपल्याकडे. आणि जनरली पहिल्या महिन्यामध्ये किंवा बऱ्याच वेळेला पहिल्या 15 दिवसामध्ये सुद्धा पेशंटच्या लाक्षणिक फरक जो आहे, लक्षणांमध्ये होणारा आराम हा दिसून येतो. हे सगळं बघितल्यानंतर, इतर अनेक पेशंटचे रिपोर्ट बघितल्यानंतर पेशंट थोडा मानसिकदृष्ट्या सावरतो आणि मानसिकदृष्ट्या सावरल्यानंतर मग उपचार करणं, आपले उपचार चालू होतात आणि उपचार चालू केल्यानंतर पहिल्या 15-20 महिन्यात त्याला बरं वाटणार असते, बरं वाटते, म्हणजे फार काळ त्याला आपण मानसिकदृष्ट्या धीर द्यायची गरज लागत नाही. ज्यावेळेला पेशंट लक्षण कमी येतात आणि पेशंट बोलतो हा मला आता बरं वाटतंय, त्यावेळेला पेशंट मग आजारात आणि त्या ह्याच्यातनं सावरायला. नक्की, जसं तुम्ही म्हणालात तसं की लक्षण म्हणजे सिमटोमॅटिक रिलीफ इमिजिएटली 15-15 दिवसांनी सुद्धा जर का मिळत असेल तर त्यांचा विश्वासही तेवढाच बसतो आणि कुठेतरी मानसिक स्थिती जी बिघडलेली असते पूर्णपणे ती पण थोडी रिजनरेट व्हायला मदत होते. आणि त्या अनुषंगाने मला तुम्ही म्हणालात तसं की हे रुग्ण सुद्धा पूर्ण बरे होत आहेत, म्हणजे गर्भाशयाचा कॅन्सर असो किंवा तुम्ही म्हणताय तसं की अगदी 4th स्टेजचा कुठल्याही प्रकारचा कॅन्सर आपल्या मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधांद्वारे रेग्युलरली कन्सिस्टंटली जर का घेतलं तर पूर्णपणे उपचाराने बरा होऊ शकतो, किंवा त्याची लाईफ एक्सपेक्टन्स आपण वाढवू शकतो. जर तो आजार आपण कंट्रोलमध्ये ठेवला तर त्याचं लाईफ आपण वाढवू शकतो. नक्की, मला वाटतं मी म्हटलं तसं की कॅन्सर हा विषय खूप मोठा आहे, आपण आता सुरुवात केलेली आहे, आपण पुढच्या भागांमध्ये अनेक अशा प्रकारचे रुग्ण आहेत त्यांचे अनुभव ऐकणार आहोत आणि कॅन्सर विषयी माहिती तुमच्याकडनं करून घेणार आहोत. परंतु आज तुम्ही इथे एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. नमस्ते. या विषयासह आरोग्याचं मॉडर्न युग मध्ये आता आम्ही इथेच थांबतोय. नमस्कार. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा 7038833881 आणि 7038833882. समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी मॉडर्न होमिओपॅथीच्या खालील केंद्रांवर संपर्क साधा: दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, म्हापसा, मडगाव, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नांदेड, नागपूर आणि सोलापूर. संपर्क क्रमांक 9730339009 आणि 9372728009. टोल फ्री क्रमांक
1800120089, वेबसाईट modernhomeopathy.co.in, ईमेल आय डी info@modernhomeopathy.co.in आणि kidneycureclinic@gmail.com. मी स्त्री आहे आणि स्त्री असते भविष्यकाळ कुटुंबाचा, समाजाचा, देशाचा, तिचं आरोग्य म्हणूनच महत्वाचं. परंतु दुर्दैवानं ब्रेस्ट कॅन्सर हा गंभीर आजार आपल्या देशातील महिलांना वेगाने गाठत आहे, त्यांचं करिअर जीवन उद्ध्वस्त करीत आहे. आपल्या सर्वांना हे थांबवायचं आहे आणि आपण हे थांबवू शकतो मॉडर्न होमिओपॅथीच्या सहाय्यानं. मॉडर्न होमिओपॅथी, द क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट. मॉडर्न होमिओपॅथीचे सीईओ डॉक्टर विजय कुमार माने हांणी कॅन्सर दुयेंसाचेर केल्ले मार्गदर्शन तुम्ही पळयले. इश्रानो, भलायकीचे मॉडर्न युग ह्या कार्यावळीन फुडल्या भागांत तुमकां डॉक्टर विजय कुमार माने कॅन्सर दुयेंसाचेर आनीकय मार्गदर्शन करतले. त्यांना खर दुयेंस आनी ताचे वेले मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार हाचे खातीर पळयत रावात भलायकीचे मॉडर्न युग.